अरे कधी आलात? तुम्हाला सुद्धा ऑफ आहे वाटतं आता? हो, फिजिकल ट्रेनिंग साठी मुलं ग्राउंड वर गेली आहेत. अच्छा अच्छा. हे काय कविता करताय सर आत्ता? आता तुम्हीच बोललात हे बरं झालं. हो, हे काय माझं वय आहे का आता कविता करायचं? का कविता करायला वयाची अट असते का? नाही, हे मान्य आहे मला. जेन्युइन कवी सारखं बोलू काय? मला स्फुरत नाही कविता ह्या वयात. नाही, खूप खूप वर्षांपूर्वीच मला हे कळलं, जाणवलं की कविता हे काही आपलं क्षेत्र नव्हे. म्हणजे यापूर्वी केल्यात तुम्ही कविता? हा, आता त्या एका वयात पण वेळीच थांबलो. तुम्हीही केल्या असतील की? एका विशिष्ट वयात प्रत्येकाला वाटतच ना कविता कराव्याशा. मग तुम्हाला कधी जाणवलं? नाही सर, तुम्हाला जाणवलं तसं नाही मला जाणवलं. माझ्या कविता फक्त माझ्यासाठी आहेत, फक्त माझ्यासाठी. म्हणून अजूनही अधूनमधून लिहित असते मी त्यांना. लोक जसं डायरी लिहितात ना तसंच. कितीतरी गोष्टी होत्या मला ज्या बोलायच्या होत्या मनातल्या, पण त्यावेळेला बोलण्यासारखं आजूबाजूला कोणीच नव्हतं. म्हणून मी त्यांना लिहून ठेवल्या. आणि सर, त्यांनाच मी माझ्या कविता मानते. मला द्याल वाचायला? सर, मी तुम्हाला आधीच सांगितलंय त्या कविता फक्त माझ्यासाठी आहेत. हो, पण तुम्ही असंही म्हणालात की बऱ्याच गोष्टी बोलायच्या होत्या, त्यावेळी ऐकायला कोणी नव्हतं आजूबाजूला. आज वाचणार कोणी असेल तर? आणि तुम्ही पटकन नाही देणार असंही नाही म्हणालात, आणि मी आशा कधीच सोडत नाही. ही कविता कोणासाठी आहे सर? ही रोहन, रोहनसाठी. त्यालाच आत्ता लिहायला लावली सुट्टीमध्ये. आता मला जमतील तशा करेक्शन्स करत बसलो होतो, तो उद्या येईल तेव्हा त्याला सांगायला. अच्छा. तुम्ही द्या ना करून, प्लीज प्लीज.